राजाना वर्णन कराल जयरामा गोस्वामी तुलसीदास जी ये राजाना वर्णन कराना पहले जी जो राज्य ना राजा है सर्वात पहले राजा ना विषय मा गोस्वामी तुलसीदास जी वर्णन कराना कोणता देश ना राजा है सांगले अवधपुरी अवधपुरी आता आपण काय का म्हणतात ना अवधपुरी अवध म्हणजे काय अयोध्याले आपण काय म्हणतात अयोध्या नाव शे अवधपुरी रामचरित मानस मा पण अवध ना अर्थ काय वर अवध ना अर्थ वर जी जागावर कोणताही पशु नी कोणताही पशु न वध न वये त्यांना नाव शे अवधपुरी अवध म्हणजे कोणता जीवनाकडे वध न वये आधी तुम्हाला माहिती आहे आपण आधी सहज कोणताही पशु पक्षीने मारी टाकत पण अयोध्यामा भगवान श्री रामचंद्रना राज्यमा एक कुत्राने सुद्धा न्याय भेटत असं अवधपुरीनं वर्णन गोस्वामी तुलसीदासजी रामचरित मानस मानसा सांगताना हे अवधपुरी रघुकुल मुनी राहू अवधपुरी मा जो राजाना जन्म वयना होता आणि कोणता कुल ते सांगेल ते रघुकुल मुनी राहू आणि रघुकुल मा ज्यानं जन्म वयना होता ते त्यानं नाव शे दशरथ दशरथ ना अर्थ करताना आचार्यगण रामचरित मानस मा सांगतात दशरथ दशरथ माने ज्यांना रथ अबाध्य गतीतील स्वतंत्र गतीतील दाही दिशात्मा चालतोय जय पटनतोय स्वर्गमा जय पटनतोय पातालमा दाही दिशात्मा ज्यांना रथ निरंतर चालत त्यांना नाव शे दशरथ आणि धर्म धुरंधर धर्ममा धुरंधर शे राजा दशरथ एकदा घर का वचन दिली द रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर बोला बोला प्राण जाय पर वचन न जाय आणि आपलं ते राजा दशरथ मध्ये काय होत प्राण जाय पर वचन न जाय राजा दशरथ ना पत्थर की लकीर एकदा जे लिखाई गे ते लिखाई गे आणि आपलं काय आहे पाणी की लकीर वचन जाय तो प्राण न जाय भले आपलं वचन जायला की प्राण नको जाऊ चालत राजा दशरथ असं होत रघुकुल रीत सदा चले आई प्राण द्याय पर वचन न जाय एकदा जे सांगितलं ते जे सांगितलं ते धर्ममा धुरंधर आणि गुण निधी ज्ञानी राजा दशरथ साधारण व्यक्तीने होता गुण निधी ज्ञानी ज्ञानी व्यक्ती होता भले राजा होता पण ज्ञानी व्यक्ती होता आणि सर्वात मोठा गुण राजा दशरथ मा हा होता हृदय भगती मती सारंग पाणी हृदय मा भगवान विष्णूना प्रति शुद्ध भक्ती होती कारण सर्वात मोठा गुण व्यक्तीमा हाऊ पाहिजे की तो व्यक्ती भगवान विष्णूना या कृष्णना या रामना भक्त पाहिजे कितला भी जर का व्यक्ती तो मोठा होई आणि तो भगवान राम कृष्ण या विष्णूना भक्त निवाव ना ते तो व्यक्तीनं जीवन व्यर्थ शे मी नाही सांगरानो गोस्वामी तुलसीदासजीने सांगितले जिन हरी भगती हृदय ने आम्ही जीवन शौच मानस प्राणी तो व्यक्ती जिंदा वाचनाचा मानशे राजा दशरथ भले अख्खी पृथ्वीला चक्रवर्ती सम्राट होता पण हृदय भगती मती सारंग पाणी भगवान विष्णू शुद्ध भक्त होता कारण जो व्यक्ती भगवान विष्णू शुद्ध भक्त आहे भागवत ना सांगेल यस्यास्ती भक्ती भगवंत अकिंचना सर्वे गुणे तत्र समासती सुरा जो व्यक्ती मा भगवान विष्णू जो व्यक्ती भगवान कृष्ण या रामनी भक्ती करत त्याला सर्व गुण उपस्थित राहतात ते राजा दशरथ भगवान रामना विष्णूना भक्त होता राजा दशरथ खूप मोठा ज्ञानी व्यक्ती होता राजा दशरथ पण सर्व काही होत लाखो लाख दास दासी नोकर चाकर राज रजवाडा सर्व काही होत राजा दशरथ पण जो व्यक्ती पण करोडो रुपये येतात ते तो व्यक्ती सुखनी रोटी बी नाही खात तो व्यक्तीले भूक लागानी गोई खाणी पडत करोडपती तो व्यक्ती पण करोडो रुपये येतात पण त्यानं कुठे ना कुठे मन दुखत भले तो व्यक्ती करोडो रुपयांनी मर्सिडीज कारमा एसीमा फिरत होई पण तो व्यक्तीनं हृदय बी दुखत जो व्यक्ती पण भोजन आहे पण त्याला भूक नाहीये आणि बिचारा रोडवर फिरणारा दरिद्र लोकेस पण भूक आहे पण त्यास पण भोजन नाहीये ते ऐसनसारमा प्रत्येक व्यक्तीने काही ना काही कमीनी अनुभूती वसत राजा दशरथ पण सर्व काही होत लाखो लाख दास दासी नोकर चाकर राज रजवाडा बडं काय होत राजा दशरथ पण पण एक वस्तूने कमी होती गोस्वामी तुलसीदासजीने रामचरित मानस मा काय असेल एक बार भूपती मनमाई एक बार भूपती मनमाई